तर चीन सरकारनं कोरोनाबाबत जगापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला, पण चीनच्याच नागरिकांनी सरकारच्या खोटेपणाचा पर्दाफाश केलाय. अर्थात त्याची शिक्षाही त्यांना भोगावी लागली आहे. डॉक्टर ली वेनलियांग यांच्याशिवाय वुहानची एक डॉक्टर आफियाननं कोरोनासंबंधी एक धक्कादायक वास्तव जगासमोर आणलंय. चीनच्या कपटीपणाचं शिकार झालं सारं जग. काय लपवतोय चीन साऱ्या जगापासून? कोरोनाबाबत जगाला खरं सांगणाऱ्या डॉक्टर्सना चीननं मारलं. चीन कोरोना संबंधी साऱ्या जगापासून खूप काही लपवायचा प्रयत्न करतोय, पण त्याचं हे कारस्थान फार काळ टिकणार नाही. डॉक्टर ली वेनलियांग नंतर चीनच्या आणखी एका डॉक्टरनं चीनच्या कपटीपणाचा पर्दाफाश केलाय. वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागाच्या डायरेक्टर डॉक्टर आय फेन यांनी चीन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत आय फेन यांनी सांगितलं की चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी मला धमकी दिली होती की या व्हायरस बद्दल कुठे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. कोरोना व्हायरस बद्दल असा दावा करण्यात आलाय की हा व्हायरस वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजीत निर्माण झालाय. आता हा व्हायरस अख्ख्या जगात पसरलाय. दरम्यान हा व्हायरस मानव निर्मित नसल्याचा दावा चीन सरकार करतंय. जर चीनचा हा दावा खरा मानला तर मग चीन मधलेच डॉक्टर चीनच्या भूमिकेवर प्रश्न का उपस्थित करतायत हा प्रश्न कायम राहतोय. डॉक्टर आयफेननं जगाला सांगितलं की मला जर माहिती असतं की हा व्हायरस साऱ्या जगात थैमान घालणार आहे तर मी नक्कीच शांत बसले नसते. मी साऱ्या जगाला या व्हायरस बद्दल सांगितलं असतं, कुठल्या ना कुठल्या माध्यमांद्वारे ही माहिती मी साऱ्या जगाला दिली असती, भलेही मला जेलमध्ये जावं लागलं असलं तरीही. डॉक्टर आयफेन यांची मुलाखत चीन सरकारनं सगळ्या माध्यमांमधून, अगदी सोशल माध्यमांमधून सुद्धा हटवून टाकलीय. डॉक्टर फेन यांच्यापूर्वी वुहान सेंट्रल हॉस्पिटलच्या डॉक्टर ली वेन लियान यांनी सुद्धा चीन अधिकाऱ्यांना या व्हायरस बद्दल सतर्क केलं होतं, पण त्यांनाही धमकी दिली गेली. त्यानंतर डॉक्टर ली यांचाही कोरोना व्हायरसनं मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे नाही तर कोरोनाबद्दल इशारा दिल्यामुळे चीन सरकारनं घडवून आणला होता याचं कवित्व अजूनही रंगलंय. कोरोना व्हायरस आला कुठून, आला की आणला गेला, याचं रहस्य काय आहे हे कुणालाच माहिती नाही. पण कोरोनाविषयी थोडंसंही बोलणाऱ्याची चीनमध्ये खैर राहत नाही हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.